सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओळी क्रमांक 89 ते 98 हे संपूर्ण अर्थसहित मी योगेश तुम्हासमोर सादर करणार आहे. तैसे ते घनदाट उठावले एक वाट, जैसे उसळले काळकुट्ट धरी कवना. त्याप्रमाणे त्या घनदाट सैन्याने एकत्रितपणाने उठाव केलेला आहे. काळकुट्ट नावाचे विष उसळले तर त्याला कोण बरे शांत करू शकणार? ना तरी वडवानळ, साधुकला, प्रलयवाते पोखला, सागर सोसुनी उधवला अंबराशी. किंवा वडवानळ पेटून प्रज्वलित होऊन वाऱ्याच्या सहाय्याने वाढत चालला तर तो जसा सागरालाही शोषून आकाशापर्यंत धडकत. तैसे दळ धुर्धर नाना विही परिकर, अवगमले भयासुर तिये काले. त्याप्रमाणे विविध प्रकारच्या व्यूहांची रचना करून युद्धासाठी सज्ज झालेले सैन्य महाभयंकर दिसत आहे. ते देखोनी दुर्योधने अवेरेले कवनी माने, जैसे न गणिजे पंचानने गज घटाते. ज्याप्रमाणे सिंह हत्तीच्या कळपाला मुजित नाही, त्याप्रमाणे ते विशाल सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची काहीच पर्वा केली नाही. मग द्रोणापाशी आला, तयाते म्हणजे हा देखिला कैसा दळभार उचलला पांडवांचा. नंतर दुर्योधन द्रोणाचार्याच्या जवळ येऊन त्यांना म्हणाला, पांडवांचे सैन्य युद्धासाठी कसे उसळले आहे ते पाहिले का? असं दुर्योधन मात्र द्रोणाचार्याला म्हणतो. गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध युव संभवते, रचिले आदि बुद्धिमंते द्रुपद कुमारे. बुद्धिमंत असा जो द्रुपद पुत्र धृष्टद्युम्न त्याने विविध प्रकारचे विशाल युह सभोवार रचले आहेत, ते चालत्या डोंगरी किल्ल्याप्रमाणे दिसत आहेत. जो का तुम्ही शिक्षा पिला, विद्या देऊनी क्रुटा केला, तेने हा सैन्य सिंधू पा करेला देख देख. ज्याला तुम्ही शिकवलं, विद्या देऊन शहाणं केलं, त्या दृष्टीने हा सेनासागर सर्वत्र पसरला आहे, तो आपण मात्र एकदा पहा. त्रशुरा महेश्वसा भीमार्जुन समायुधी युधानु विराटच्च द्रुपदच्च महाराथा. हा चौथा हा श्लोक आहे, त्याचा भावार्थ नेमकाच आहे. येथे युद्धात महाधनुर्धरी भीम, अर्जुन यासारखे अनेक शूर आणि वीर आहेत. युधान आणि विराट त्याप्रमाणे महापराक्रमी द्रुपद राजा देखील आहे. आणि काही असाधारण जे ससरा श्री प्रवीण शास्त्रधर्मी निपुण वीर आहाते. आणि जे शस्त्रास्त्रात अतिप्रवीण आणि शस्त्र धर्मामध्ये निपुण असे महान योद्धे आहेत. जे बळे प्रौढी पोरुके भीमार्जुनासारखे, ते सांगेन कौतुके प्रसंगीची. हे शक्तीने माधुर्याने आणि पराक्रमाने भीम आणि अर्जुन यासारखे आहेत. त्यांची नाव प्रसंगाला आहे म्हणून कौतुकाने मात्र सांगतो. येत युधान सुबुटू अलाशे व्रटू महारथी श्रेष्ठू द्रुपद वीर. या रणांगणामध्ये महायोद्धा युधान, विराट राजा आणि महाराथ्या श्रेष्ठ असा द्रुपद राजा आले. दृष्ट केतु चिकितान हा काशी राजाचे व्रेवान, पुरुजित कुंती भोजच्च सेवेच्चे नरपुडगवहा. युधा हा मनुच्च विक्रांत उत्तम औजाचे वीर्यवान, सौभद्र द्रौपदयाचे सर्वयव महाराथहा. दृष्ट केतु आणि चिकितान बलशाली काशीराज, पुरोजित कुंतीबोध, नरश्रेष्ठ सैबे, महापराक्रमी युद्धामुनी, शक्तिस्थाली उत्तमौजा, सर्वदा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वच महारथी मात्र आहेत. अशा प्रकारे मात्र 89 ते 98 हे ज्ञानेश्वरी मधल्या ओया आणि त्या ओयांचा मात्र भावार्थ मी योगेश तुम्हासमोर मात्र सादर केला. ओम जय श्री ज्ञानेश्वर महाराज, जय श्री हरी विठ्ठल, जय श्री विठ्ठल, जय श्री कृष्ण.